नमस्कार, सी मूवीज अँड न्यूजमध्ये आपलं स्वागत. भारतासारख्या आपल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशामध्ये पंचायत राज व्यवस्थेचं योगदान कोणीही नाकारून चालत नाही. आपल्या व्यवस्थेमध्ये पंचायत राजला फार महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देखील पंचायत राजचं महत्त्व समजावून सांगताना खेड्याकडे चला असा मूलमंत्र देऊन छोट्या छोट्या गावांचा सन्मान केलाय. तर या छोट्या गावाच्या स्तरावर चालणाऱ्या ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचं कार्य कसं चालतं याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुरेखाताई मोरे या उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याशी जागतिक महिला दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. नमस्कार मोरेताई, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला जागतिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न असा राहील की केंद्राच्या शासकीय योजना राबवित असताना पंचायत समितीचं कार्य कसं चालतं याची आमच्या दर्शकांना उत्सुकता आहे, तर त्याविषयी आपण काय माहिती द्याल? पंचायत समिती स्तरावर केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे अशा विविध योजना आहेत. मागास क्षेत्र अनुदान निधी, हरियाली योजना, नरेगा, सर्व शिक्षण अभियान, ग्रामीण आरोग्य अभियान, महिलांसाठी स्वयंसहाय्य बचत गट आणि त्यासाठी कमी दरात कर्ज पण देण्यात येतं. महिला व बाल विकास योजना, या सर्व योजना राबवल्या जातात. सध्या संपूर्ण राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत, तर संगमनेर पंचायत समितीनं दुष्काळ निवारणासाठी कुठल्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत त्याची काय माहिती द्याल? संगमनेर तालुक्यात आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आढावा बैठक चालू आहेत आणि त्यांनी सक्त सगळ्या ताकीद दिलेली आहे. जिथे गावातून प्रस्ताव आले, तुम्ही लगेच तिथे टँकरने पाणी पुरवा, असं आम्ही नियोजन पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे. सध्या आपल्या संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये जनतेचे पाण्याविना हाल सुरू आहेत, तर पंचायत समितीकडे जेव्हा टँकरचे प्रस्ताव येतात तर त्याच्यानंतर कशी अंमलबजावणी होते आणि तुम्ही टँकरचे प्रस्ताव कशा पद्धतीने स्वीकारले जातात त्याविषयी काय माहिती आहे? ग्रामपंचायतमधून प्रस्ताव आल्यानंतर आमच्या पंचायत समितीमध्ये येतो. पंचायत समिती भूजल सर्वेक्षण विभागमध्ये ते प्रस्ताव पाठवतात. तिथून दाखला आल्यावर आम्ही तहसीलदारांना देतो. तहसील कार्यालयात गेल्यावर ते प्रांत साहेबांकडे सहीला जातो आणि प्रांत साहेबांचे तिथून मग जिल्हा अधिकारी ह्यांचे सहीनी मग नंतर पुढे येतो आणि त्याच्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्याच्या टँकरला परवानगी देतो. संगमनेर तालुक्यातल्या विविध टंचाईग्रस्त भागांची पाहणी ही पंचायत समितीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे केली जाते? पंचायत समिती स्तरावर जेव्हा प्रस्ताव येतात तेव्हा आम्ही पदाधिकारी सर्व पंचायत समितीचे ते बारीक लक्ष असतं. ते प्रस्ताव आल्यावर त्याचं नीट अवलोकन होतं आहे की नाही ते पाहत असतो. त्याच्यामुळे अधिकारी आम्हाला प्रतिसाद व्यवस्थित करतात. पंचायत समितीमार्फत सर्व समन्वय हे आहे आणि हे पंचायत समिती फक्त मोठ्या लोकांची नाही आहे तर हे तळागाळातल्या माणसांची आहे, हे खेड्यापाड्यातली आहे. म्हणून तिथे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्या योजनांमध्ये दलित वस्ती सुधार योजना, घरकुल आहे, विहिरीचे प्रस्ताव आहे, अशी विविध प्रकारचे योजना राबवलेल्या जातात. संगमनेर पंचायत समितीच्या सभापती पदाची जबाबदारी पेलत असताना ग्रामीण महिला भगिनींचा प्रतिसाद तुम्हाला कसा असतो? किंवा एक महिला अधिकारी या पदावर आहे तर त्या तुमच्याशी मोकळेपणाने व्यक्त होतात का? तुमचा कसा अनुभव आहे? माझा ह्याच्यात खूप छान उत्तम एकदम मला अनुभव आलेला आहे. कारण के मोरे साहेब गेले त्याच्यानंतर कुठेतरी मी खचित झालेले होते, पण अक्षरशः 5-6 दिवसानंतरही नंतर सगळ्या सर्व महिला मला भेटायला यायच्या आणि मला म्हणायच्या, ताई तुम्ही आहे ना सभापती पद सोडू नका किंवा व्यवस्थित काम करा तुम्ही आणि आम्हाला तुमची साथ आहे. आणि ह्या जोमाने मी परत उभी राहिले आणि पंचायत समितीमध्ये परत कार्यरत झाले आणि खरंच त्या महिलांचा मी आभार मानते का की त्या सारख्या मला येऊन मोटिवेट करायच्या की नाही ताई तुम्ही आहे ना पंचायत समितीमध्ये एकदम खंबीरपणे उभ्या राहा, तुम्हाला आमची साथ आहे, कुठेही तुम्हाला मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहो. आणि त्या महिला भगिनींचा खरंच आज
मी ते ऋण व्यक्त म्हणजे त्यांचा फेडू शब्दात फेडू शकत नाही, पण मी माझ्या कार्यातून कुठेतरी त्यांचा ऋण फेडणार आहे नक्की. शासकीय योजनांची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला तुमच्या अधिकारी वर्गाचा कसा प्रतिसाद लाभतो किंवा त्यांचं सहकार्य कसं लाभतं त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात हे सुद्धा मला खूप मदत करत असतात. त्याच्यानंतर आमच्या अधिकारी वर्ग आहे पंचायत समितीतले, ते पण खूप छान मला सांगत असतात. आणि कोणताही प्रश्न टाकला की लगेच ते अंमलबजावणी करत असतात. त्याच्या मी खरंच त्यांची खूप खूप आभारी आहे ह्या गोष्टीवर. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वर्गीय अशोकराव मोरे साहेबांनी फार उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलंय, तर त्यांचा वारसा तुम्ही देखील समर्थपणे पेलत आहात, तर साहेबांच्या प्रोत्साहनाविषयी काय सांगाल? माझे पती मोरे साहेब ह्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना की एक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतं, तसं मी म्हणते की मी यशस्वी झाले मोरेसाहेबांमुळे, माझे मिस्टरांमुळे. आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं. आधी मला जिल्हा परिषदमध्ये उभं केलं, बिनविरोध माझी निवड झाली. त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये उभं केलं आणि यशस्वी मतांनी मी निवडून आले. हे सगळं त्यांचं कार्य होतं. त्यांचा इतका व्यापक कार्य होता की त्याचा मोजमाप मी करू शकत नाही, कारण की त्यांची एक तल्लख बुद्धी होती. त्यांनी राजकारणात राहून राजकारण कधीच केलं नाही, समाजकारण केलं आहे. आणि तळागाळात त्या माणसाला आपलंसं केलं आहे, आपल्याजवळ केलेलं आहे. हे मी खरंच मी भाग्यवान आहे की असे असा पती लाभलेला आहे मला. त्यांच्याविषयी बोलवावं तेवढं थोडं आहे की आज पंचायत समिती मी घराबाहेर कधी कधी असं असतं की नवरा गेल्यावर त्याच्या आठवणी फक्त चार भिंतीच्या आत राहतात, पण माझ्या सोबत असं घडलेलं नाही आहे. मी पंचायत समितीमध्ये रोज जाते म्हटल्यावर त्यांचे आठवणी मला उजाळा मिळतो आहे. कारण की प्रत्येक जण येतो, मोरेसाहेबांनी आमच्याकरता हे केलं, मोरेसाहेबांनी आमच्याकरता ते केलं. कोणी अक्षरशः इतकं म्हणतं की आमचे पाठीराखा गेलेले आहेत. आज मी जे काही हे पद भूषवते आज केवळ त्यांच्यामुळेच भूषवते. आज मला सभापती म्हणून कार्य करण्याची जी संधी लाभलेली आहे ते केवळ मोरेसाहेबांमुळे लाभलेली आहे. आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून यशस्वीरित्वी हे पूर्ण कार्य जे सभापती पदाचा कार्यभार व्यवस्थित पेलवीन. संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज संगमनेर पंचायत समितीच्या सभापती पदावरून तुम्ही ज्या भावी योजना तुमच्या मनात आहेत त्या सर्व योजना तुमच्या साकार होत या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आज आपण आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिलात याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद.